नमस्कार. आपण आता सत्राच्या समारोपाच्या आधीच्या सत्रामध्ये आहोत. या सत्राचं नाव आहे तणाव व्यवस्थापन व आरोग्यदायी जीवनशैली. या विषयावर आपल्याशी आज बोलायला आहेत इथे विद्याताई देशपांडे आणि स्मिताताई कुलकर्णी. मी दोघींचंही स्वागत करते. थोडक्यात विद्याताईंचा परिचय करून देते. विद्याताई या होमिओपॅथीच्या डॉक्टर आहेत आणि त्याबरोबरच त्यांनी एमए इन योगशास्त्र असंही केलं आहे आणि गेली 22 वर्ष नाशिकमधील योगविद्या गुरुकुलमध्ये त्या योग शिकवतात. तसंच योग आणि नेचर क्युअर सेंटर नाशिक येथे त्या 17 वर्ष निवासी मेडिकल डॉक्टर मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतात. त्याबरोबरच त्यांनी आरोग्यदायी आहार असं पुस्तक लिहिलंय. परत प्रसूतीपूर्व योग कार्यशाळा अशा 70 कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. योगिक आहार किंवा डाएट याचा वजनावर होणारा परिणाम यावरही त्यांचा अभ्यास आहे. तर अशा विद्याताईंना मी विनंती करते की मेंटल हेल्थ हा जो विषय सध्या सगळीकडे बोलला जातो, तर कोविडच्या काळात खास त्याबद्दल तुम्ही आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करा. हरिओम. सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे कोविड महामारीमुळे जी तिसरी लाट येणार आहे आणि त्यापासून आपला बचाव कसा करावा हे ऐकण्यासाठी जॉईन झालेले सर्व बंधू आणि भगिनींना विषय फार ह्या संस्थेने छान घेतलेला आहे आणि आज त्याची समाजाला फार गरज आहे. ती म्हणजे ताणतणाव व्यवस्थापन आणि त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली आणि त्यामध्ये योगासन, प्राणायाम, आहार याबद्दल मी बोलणार आहे. खर तर 1.5 वर्ष झाले आपण सर्वजण ह्या महामारीशी लढत आहोत आणि लढत असताना एक गोष्ट झालेली आहे आणि ती म्हणजे आपली मानसिकता सर्वांची ढळलेली. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलात तर 40% व्यक्ती ही डिप्रेशन मध्ये किंवा ताणतणावामध्ये अँझायटीमध्ये आहे आणि त्याचं कारण पुन्हा ही महामारी आहे आणि आता तिसरी लाट येणार म्हटल्यावर हे पर्सेंटेज वाढण्याची शक्यता आहे आणि ते होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी हे आज इथे सांगणार आहे. तसं पाहायला गेले तर आपले पंतप्रधान मोदी साहेब यांनी 5-6 वर्षापासून आपल्याला ते सांगत आलेले की योगाभ्यास करा. 21 जून त्यांनी एक दिवस सांगितलं आम्ही एकच दिवस करतो. खर तर तेव्हापासून आपण करत असतो आणि जे करत आलेले आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की खरंच हे पर्सेंटेज आपल्याकडे त्यामुळे कमी आहे. पण हे तेव्हापासून सांगतायत तुम्ही करा आणि ते केलं पाहिजे कारण शरीरावर आणि मनावर परिणाम ह्या महामारीचा होत आहे. आपली इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर आज गुगलवर टाकलात त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय, कुठेही काही नाहीये, तो फक्त योग आहे. आणि बरोबरच आहे, योग मन प्रशमन उपाय असं योग वैशिष्ट्य मध्ये सांगितलेलं, या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की मनावर परिणाम करणारा फक्त योग आहे, त्याला प्रसन्न ठेवणारा फक्त योग आहे, दुसरं काहीही नाही. आणि त्यामुळे आपल्याला योगाभ्यास करणं जरुरी आहे. आता योगाभ्यास म्हटल्यावर आपल्याला एकच वाटतं की फक्त असणं का, नाही. तुमची शारीरिक आणि मानसिकता चांगली ठेवण्यासाठी नुसती आसनंच जरुरी आहे असं नाही. मग काय काय आहे, तर आसनं एक पहिला मुद्दा घेऊया की जो ज्यांना सगळ्यांना माहिती आहे. आता आसनं करताना पण विपरीत स्थितीतली म्हणजे पोटावर झोपून जी आसनं आहेत ती तुम्ही जास्त केली पाहिजे. समजा तुम्ही एक तास योगाभ्यास करत असा तर त्यातले जवळजवळ 10 मिनिटं तरी पोटावर झोपूनची आसनं करा कारण त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल वाढते. ह्या महामारीमध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की ऑक्सिजन लेवल आपली कमी होत जाते आणि ती वाढण्यासाठी पोटावर झोपून करण्याची आसनं केली गेली पाहिजे जास्त. नंतर मग बाकीच्या सर्व अवस्थांमधली करा, तुम्ही पाठीवर झोपून बसून बरं वगैरे करा, हरकत नाही. नंबर 2, यामध्ये तुम्ही प्राणायाम करणार. आता प्राणायाम कोणता करू, कसा करू, खरं तर ग्रंथामध्ये सांगितलेले चुकीचा प्राणायाम केला तर तुम्हाला त्याची हानी पोचते.
आम्हाला माहिती नाहीये प्राणायाम, नुसतं दीर्घ श्वसन करा, तुम्ही बसा किंवा पाठीवर झोपा, दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात वरती डोक्याच्या पलीकडे त्याची घडी घाला आणि जास्तीत जास्त श्वास घ्या आणि जास्तीत जास्त श्वास, दीर्घ श्वसनाचा जेवढा अभ्यास कराल, म्हणजे 4 सेकंदात श्वास घ्या, 8 सेकंदात सोडा, असा रोज 10 ते 15 मिनिटं अभ्यास झाला पाहिजे. एवढं जरी तुम्ही प्राणायाम, एवढा जरी प्राणायाम केला तरी पुरे, अनुलोम विलोम डावीने घ्या उजवीने सोडा हे नंतर माहिती असलेलं करा, पण दीर्घ श्वसन सगळ्यात मस्ट. नंबर 2 भ्रामरी प्राणायाम, काही नाही नुसतं दोन्ही नाकाने श्वास घ्या, ते अगदी आपल्याला माहिती नाहीये बाबा कानात बोटं घालायची का डोळ्यावर ठेवायची का, काही माहिती नसलं तरी चालेल, फक्त श्वास घ्या भरपूर आणि सोडताना पुन्हा भरपूर श्वास घ्या, दोन्ही नाकाने भरपूर श्वास घ्यायचा आणि सोडताना भ्रामरी रेचक करायचं. आता हा हमिंग साऊंड आहे आणि त्याच्यावर रिसर्च असा झालेला आहे की त्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि ती कुठलं तर नाकात वाढतं जास्त, आणि हा जो व्हायरस आहे हा पहिला एंट्री नाकातून आणि तिथल्या तिथे त्याला मारून टाकण्याचं काम हे नायट्रिक ऑक्साईड करतं. आणि त्यामुळे रोज, म्हणजे मी तर सांगेन की रोज तुम्ही हा म्हणाच, तर आमचे गुरुजी म्हणतात, डॉक्टर विश्वासराव मंडलिक म्हणतात की सकाळ दुपार संध्याकाळ रात्री 4 वेळा तरी हा करत जा, 5 मिनिटापासून करायचं, याच्यामुळे तुमची लंग कॅपॅसिटी वाढेल, म्हणजे फुफ्फुसाची कॅपॅसिटी तुमच्या लक्षात येईल, अरे पहिल्या सुरुवातीला मला लगेच दम लागत होता पण आता माझी ही कॅपॅसिटी किती वाढली, जवळ जवळ 20 सेकंद पर्यंत तुम्ही रेचक करू शकता, म्हणजे श्वास मला नाहीये वेळ, मी प्रवास करते, बसायचं आणि म्हणायचं, तुम्ही बसला तसंच टीव्ही बघत बसला तरी हा करायला हरकत नाही ना, त्याच्यासाठी खास वेगळा वेळ काढला पाहिजे असं काही नाही, बसल्या बसल्या तुम्ही हमिंग साऊंड काढू शकता, भ्रामरी रेचक करू शकता, हा करायला हरकत नाही. हे झालं प्राणायामामधलं, एवढाच जरी केला तरी पुढे मी जास्त सांगणार नाही, खूप सांगितलं की काहीच केलं जात. त्यानंतर जलनेती, ज्यांना येते त्यांनी करा, ज्यांना येत नाही त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन करा, कशीही करून चालत नाही आणि त्याचं इन्फेक्शन मग कानाला जात, आणि त्याच्यानंतर एक पश्चातकर्म असत, कपाल भाती सदृश क्रिया म्हटली जाते, म्हणजे कपाल भाती सारखी आहे पण कपाल भाती नव्हे, आणि त्याला असं दोन्ही बाजूला कमरेतून वाकून त्याला एक झोका द्यायचा असतो वेगळ्या प्रकारे, तर ते केलं तर तुमच्या कानाला इन्फेक्शन होणार नाही, पण ते माहिती नसेल तर कृपया जलनीती करू नका, तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या आणि करा, पण जलनीती सारखा उपाय नाही आहे. नाकाच्या वरती किंवा घशाच्या वरती अडकलेले असतात, थांबलेले असतात 2-3 दिवस, तर तुम्ही रोज जर ही जलनेती करत राहिला, मिठाच्या पाण्याने जर त्या भांड्याने करत राहिला, तर ते व्हायरस तिथल्या तिथून निघून जाऊ शकतात, तर त्यामुळे जलनेती हा खूप चांगला उपाय आहे, फक्त तो नीट शिकून घ्या आणि करा. आता एवढाच योग आहे का? नाही, एवढाच योग नाहीये. मग याच्याबरोबर काय आहे? याच्याबरोबर तुम्ही ओंकार म्हणा. ओंकार जर म्हटलात तर ना हमिंग साऊंड आहे, कारण ओंकार म्हणताना आपण भरपूर आणि म्हणताना तुम्ही 11 वेळा जरी म्हटलात तरी तुमच्या लक्षात येईल की अरे हा आपला कॅपॅसिटी वाढत चाललेली आहे, आपली मनाची एकाग्रता होत चाललेली आहे, आपली एन्झायटी कमी झालेली आहे, आपलं नैराश्य कमी झालेलं आहे, आणि हे मानसिक बळ जर तुमचं वाढलं तर करोनाजवळ येणार नाही. कारण आपण बघितलेलं आहे की बऱ्याच वेळेला एखादी आपली कोणतरी रिलेटिव्ह किंवा माहितीतली व्यक्ती एकदम रिकवर होत आलेली असते आणि तेवढ्यात तिच्या बाजूच्या कॉटवरचं कोणतरी एक्सपायर होत, आणि ते बघून किंवा तो शॉक लागून किंवा त्या भीतीनेच आपली व्यक्ती जाते. मग आता इथे सांगा, भीती हा 50% भाग आहे यामध्ये आणि तो फक्त योग घालवू शकतो, आणि त्यासाठी रोज ओंकार
5 ते 10 मिनिट म्हटलाच पाहिजे. आता याबरोबर नाही मला अजिबातच वेळ नाही, मग सकाळी आणखी एक काम कर, मानसिकता चांगली ठेवायची असेल तर राम रक्षा भीमरूपी जे मारुती स्तोत्र आहे, किंवा मारुती स्तोत्र जमलं नाही तर तुम्ही हनुमान चालीसा आपला मोबाईल असतो लावून ठेवा, तुम्हाला वेळ नाही ना म्हणायला, ऐकत राहा, संपूर्ण घरातलं वातावरण चांगलं होईल. बघा म्हणजे मी किती पर्याय सांगते, त्यातले कोणते ना कोणते तुम्ही पर्याय केले पाहिजे. जे अग्निहोत्र करत असतील किंवा नसतील त्यांनी करायला लागले, कारण अग्निहोत्र करताना आपण काय करतो की गोऱ्या म्हणजे गाईच्या शेणापासून बनवलेल्या ज्या शेण्या त्या त्यामध्ये गाईचं तूप आणि तांदूळ म्हणजे अक्षता हे असतं, आणि हे जेव्हा आपण एकत्र ठेवून पेटवतो त्याचा जो धूर होतो हा 100 मीटर अंतरावरचे सगळे व्हायरस आणि बॅक्टेरिया मारतो. हे प्रत्येक घरात जर झालं तर मला असं वाटतं की संपूर्ण भारतातल्या लोकांनी हे केलं पाहिजे. तुम्ही बसून जप म्हणा, तुम्ही काय मंत्र म्हणा, आम्ही म्हणतो महामृत्युंजय जप 108 वेळा रोज आमच्या सगळ्या केंद्रांमधून चालतो. भीती जाण्यासाठी महामृत्युंजय मंत्र फार महत्वाचं आहे. तुम्ही काही करा, पण हे जर पेटवला तर त्याचा जो धूर असतो त्याच्यामुळे तुमचं एन्व्हायरमेंट चांगलं राहील, आणि हे जर संपूर्ण भारतात सगळ्यांनी केलं तर कशाला करोना राहील. तर आपलं वातावरण हे चांगलं करण्याचं तुमच्या हातात आहे. तर अशा प्रकारे योग नुसता आसनं करून नाही होणार, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात इन्क्लूड केल्या पाहिजेत. हे आम्ही जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आणखीन काही गोष्टी आपण बघूया, त्या म्हणजे आहारातल्या. हे मानसिकता आणि शारीरिक तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एवढ्या गोष्टी तुम्ही केल्या तरी चालेल. त्यानंतर तुमच्या आहार पण तेवढाच महत्वाचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल 1 वर्षापासून आमचं बाहेरचं खाणं बंद झालेलं आहे, आणि त्यामुळे आम्हाला डॉक्टरकडे जायला कमी लागलेलं आहे. यातूनच तुमच्या लक्षात आलेलं आहे की जेवढं आपण घरचं खाऊ तेवढी आपली इम्युनिटी पॉवर चांगली राहणार. त्यामुळे घरी बनवलेलं खा, ताजं खा. आता त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी, मग त्यासाठी आवळ्याचं सरबत किंवा आवळा, संत्री, मोसंबी ही जास्त खाण्यात. काहीच नाही जमलं तर सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1/2 लिंबू पिळून थोडस मध घालून जरी घेतलं तरी चालेल, हे घ्यायला पण हरकत नाही. नाही तर सरबत, आवळा सरबत करून ठेवा, ते घ्या. लिंबू जेवणामध्ये घ्या, हा पदार्थांचा जास्त वापर ठेवा. त्याचप्रमाणे गाजराचा, आता परत डोळ्यावर पण परिणाम व्हायला लागला. मग व्हिटॅमिन ए, मग पपई आहे, गाजर आहे, गाजराचा ज्यूस घेत जा रोज, पालेभाज्या खा. तर हे खाण्यामध्ये पदार्थ असले पाहिजे. आता याबरोबरच आणखीन आपलं रक्त पातळ राहावं यासाठी आपल्याला काय करता येईल, तर पुदिना म्हणजे रोजच्या जेवणामध्ये पुदिना खाण्यात ठेवा. लसूण उटाणे किंवा डाळ्या आपण म्हणतो ते, मिरी, मिरी जर ऍसिडिटी असेल तर नको, नाहीतर मिरी घ्यायला हरकत. तर हे घेत गेला तर अँटीकॉयगुलंट म्हणून त्याचा उपयोग होतो. तर रोजची जर पुदिना चटणी तुम्ही लसूण आणि उटाण्याची डाळ घालून करून ठेवलात आणि ती खात गेलात तर तुम्हाला इकोस्प्रिन सारखा त्याचा उपयोग होतो. तर ते खाण्यात ठेवा, काहीच हरकत नाही, त्याचा वाईट परिणाम पण होणार नाही, डायजेशन साठी पण चांगलं आहे. तर हे रोजच्या खाण्यामध्ये तुम्ही ठेवलात तर छान आहे. त्याचप्रमाणे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत. मग प्रोटीन्स युक्त म्हणजे काय, मोडालेले कडधान्य खा भरपूर, त्यानंतर डाळी खाण्यात ठेवा, त्यानंतर टोफू खाण्यात ठेवा. टोफू म्हणजे तुमच्या सोयाबीनचे पनीर, सोयाबीन पासून बनवलेले पनीर किंवा सोयाबीन, पण सोयाबीन खाताना त्याच्यावरची साली काढून टाकणं आवश्यक आहे, तसंच्या तसं सोयाबीन खाऊ नये. अशा प्रकारे तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल. त्यानंतर कफ तुम्हाला वाढत असेल तर कोबीचा वापर ठेवा. पत्ता कोबी जर खाल्लात किंवा पत्ता कोबीचा रस जर प्यायलात तर तुम्हाला कफ होणार नाही. आणि कफ होऊ नये किंवा कफ जर होत असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची, ती म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ पूर्ण बंद करा, कारण दूध आणि दुधाच्या पदार्थांमुळे कफ होतो. आणि आपण काय ऐकतो की चला कफ कमी होण्यासाठी हळद घालून दूध घेऊया, नका. 1 कप भर गरम पाणी घ्या, त्यामध्ये 1 चिमूट भर हळद घाला आणि ते घ्या. आपली इम्युनिटी पॉवर चांगली राहावी, आपल्याला सर्दी खोकला कफ होऊ नये असं वाटत असेल तर गरम पाणी पिण्यात ठेव. आता तुम्हाला सांगते, गरम पाणी सतत पित राहिलात, पपई खात राहिलात, आपला बटाटा जो असतो, बटाट्याच्या वरच्या साली सकट जर बटाट्याची भाजी करून खाल्लात तर तुमचं WBC काउंट पण नॉर्मल राहायला उपयोग होतो. बऱ्याच वेळेला ते पण कमी होत जात.
तर ते नॉर्मल राहण्यासाठी देखील या गोष्टींचा उपयोग होतो. फक्त गरम पाणी हे गरम असताना प्यायचं, गरम पाणी गार करून नाही प्यायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव तिथे तुमच्या आहारात झाला पाहिजे. आता हा आहार घेण्याच्या वेळा पण खूप महत्वाचे आहेत. तुम्ही कधीही रात्री 2 वाजता जेवता, दुपारी 3 वाजता असं नका करू. सकाळी तुम्ही 8 वाजता ब्रेकफास्ट, मग त्यामध्ये काही स्प्राउट्स वगैरे किंवा एखादं ज्यूस मी सांगितलं जसं गाजराचा ज्यूस घेतला, दुधीचं ज्यूस, दुधीचं ज्यूस पण अँटीकोएगुलंट म्हणून उपयोग होतो. मग ते करताना काय कराल तर दुधीमध्ये तुम्ही थोडी पुदिना, त्यानंतर तुळस ह्या हे घालायचं, थोडं सैंधव घालायचं आणि त्याचं ज्यूस बनवून ते जर घेतलं तर अँटीकोएगुलंट म्हणून त्याचा उपयोग होतो. तर ते सकाळी स्प्राउट्स बरोबर घ्यायला हरकत नाही. दुपारचं भोजन 12-12:30 दरम्यान झालं पाहिजे. त्यामध्ये मी सांगितलं तसं सगळे पदार्थ असू दे, एखादी उसळ असू दे, भाजी असू दे, वरण भात, हे जर तुम्ही घेतलात की आपले प्रोटीन्स भरपूर मिळाले पाहिजेत, आपल्याला विटॅमिन्स मिनरल सगळं मिळालं पाहिजे. 4 वाजता एखाद दुसरं फळ खायला हरकत नाही. त्यानंतर रात्रीचं भोजन तुमचं 7:30-8 वाजेपर्यंत झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या दिवसभराचे हे शेड्यूल तुम्ही केलं पाहिजे. याचबरोबर तुम्ही झोपणं खूप महत्वाचं आहे. रात्री लवकर झोपलं पाहिजे. आपण रात्री उशिरा झोपतो आणि बऱ्याच वेळेला आपली इम्युनिटी पॉवर कमी होते, आपला हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, आपली एन्झायटी वाढते, आपल्याला इन्सोमिनिया निद्रानाशासारखे त्रास व्हायला लागतात, आपल्याला डिप्रेशन. बघा, एक दिवस आपल्याला झोप लागली नाही तर सकाळी उठल्यापासून आपला दिवस खराब जातो, मूड जातो, काही करू नये असं वाटतं. हे एक दिवस. मग रोज जर असं झालं तर त्यामुळे रात्रीच झोपणं हे 11 पर्यंत, अगदी 11 म्हणजे मी खूप उशिरा सांगितलंय लक्षात ठेव, आणि सकाळी 5-6 पर्यंत उठलं पाहिजे. 6 तास कमीत कमी झोप झालीच पाहिजे, पण ती वेळेवर. तुम्ही 3 ला झोपलात आणि मग सकाळी 9-10 उठलात तरी ही नाहीये की 7-8 तास झोपलात तरी उपयोग नाही. वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं तेवढंच महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला पाहिजे. आणि ह्या बरोबर आपण विसरलं नाही पाहिजे की तोंडाला मास्क लावणे, बाहेर न जाणे, हात स्वच्छ धुणे, काम नसताना बाहेर फिरणे, ह्या सगळ्या गोष्टी तर पाळल्याच पाहिजे. त्याला दुसरं अत्यंतरच नाही की सगळ्यात हे पाळून त्याच्या बरोबर हे जर केलं तर नक्कीच आपण स्वतः, आपलं कुटुंबीय, आपला समाज ह्यांना आपण हेल्दी किंवा ह्या तिसऱ्या येणाऱ्या लाटेपासून सुरक्षित आपण नक्कीच ठेवू शकू. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम ह्या सेवा सहयोग फाउंडेशनने आयोजित केला, इथे मला बोलायची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. हरिओम. खूप छान विद्याताई, खूपच महत्वपूर्ण माहिती. आणि खास करून म्हणजे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी जे काही एक शिस्तबद्ध रुटीन पाहिजे, आहार असेल, योग असेल, प्राणायाम किंवा वेगळे श्लोक, याची जी तुम्ही माहिती दिली ती खरोखरी सगळ्यांना खूप जास्त उपयोगी पडणार आहे. आणि याबद्दल जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण स्मिताताईंशी बोलणं झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तरांचा सेशन करूया. परत एकदा धन्यवाद विद्याताई. स्मिताताई कुलकर्णी यांचं आपलं आता पुढच्या वक्त्या आहेत. मी थोडक्यात स्मिताताईंचा पण परिचय करून देते. स्मिताताई यांनी एम ए इन सायकोलॉजी आणि MSW इन काउन्सिलिंग केलंय आणि टोटल 28 वर्षांचा भरभक्कम अनुभव त्यांना आहे. आणि भारतातल्या बहुतांशी राज्यांमधल्या सामाजिक संस्थांबरोबर स्मिताताईंनी काम केलं आहे. त्याच्याबरोबर आपत्ती निवारण दलात त्या 1993 पासून कार्यरत आहेत. काउन्सिलिंग सर्व्हिसेस इन पॅन्डेमिक म्हणजे महामारीच्या काळातलं समुपदेशनाचं कामही चालू आहे आणि त्यावर त्यांनी लिखाणही केलेलं आहे. समर्थ भारत अभियानात त्या कोऑर्डिनेटर आणि प्रशिक्षक म्हणूनही काम करतात आणि आरोग्य मित्र उपक्रम पण त्या चालवतात. याबरोबरच त्यांनी बरीच पुस्तके, किशोरी विकास, महिला आरोग्य आणि कौटुंबिक समुपदेशन या विषयांवर बरीच पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांचं कामही त्याच्यात आहे. या परिचयानंतर मी आता जास्त बोलत नाही आणि स्मिताताईंना रिक्वेस्ट करते की त्यांनी मार्गदर्शन करावं तणाव व्यवस्थापनाबद्दल. तणावाचं व्यवस्थापन किंवा आरोग्यदायी जीवनशैली या विषयाच्या अनुषंगाने थोडीशी माहिती घेणार आहोत. एकूणच ज्यावेळेला आपल्याकडे हा पॅन्डेमिक आला किंवा ही महामारी आली त्यानंतर खरं तर खऱ्या अर्थाने आपण ताणतणाव, भीती, चिंता, काळजी, मानसिक आरोग्य या सगळ्या शब्दांचा वापर करायला लागलो किंवा या अनुषंगाने विचार करायला लागलो.
खरं तर ज्या ज्याला एखादी महामारी येते किंवा महासाथीचा आजार येतो त्या त्याला तिथं फक्त एखादा विषाणू आला आणि त्या विषाणूची आपल्याला शरीराला लागण झाली तिथपर्यंत ही गोष्ट सीमित नसते, त्याला एक मानसिक बाजू सुद्धा असते. आता मानसिक बाजू काय असते तर हे खरं तर आता आपण सगळ्यांनी इतकं अनुभवलंय त्याच्यावर परत विस्तृत बोलायची खरं गरज नाहीये, पण आपण याचं व्यवस्थापन किंवा असे त्रास होऊ नयेत याच्याबद्दल मात्र आपण विचार करणं, आपण ते शिकून घेणं किंवा आपल्याला काही अशा प्रकारचा त्रास असेल तर आपण तज्ञ व्यक्तीकडे जाणं हे मात्र करणं गरजेचं आहे. आपल्याकडे एकूणच भारत देशात अगदी सगळ्या म्हणजे एकूण सुशिक्षित असोत अशिक्षित असोत सगळ्यांच्याच मनात थोडस मानसिक आरोग्याच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो थोडासा दूषित आहे आणि याचमुळे बरेचदा मानसिक आरोग्याविषयक तक्रारी ज्या असतात त्या तक्रारी कधी ऍड्रेस केल्या जात नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं समजा पोट दुखत असेल, हार्ट सर्जरी असेल, तर ती व्यक्ती 10 ठिकाणी सांगून 10 डॉक्टरांचे पत्ते विचारून किंवा आल्यानंतर सर्जरी किती वेळ चालली होती, त्याला कसा त्रास झाला, भूल कशी दिली होती हे सगळं अगदी रंगवून सांगत असतो. मात्र एखाद्या व्यक्तीला अस्थिरता जाणवत असेल, ताण जाणवत असेल, एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, एखाद्या गोष्टीची नको इतकी चिंता असेल, काळजी असेल, एकटेपण जाणवत असेल तर याच्याबद्दल मात्र आपण बोलायला तयार नसतो. त्यामुळेच आपण थोडीशी मानसिक आरोग्याविषयक जागृती सुद्धा निर्माण करणं हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा कामाचा भाग आहे. मगाशी मी तुम्हाला असं म्हणलं की ज्याला एखादी महामारी येते त्याला एखादा विषाणू आला शरीरात लागण झाली परंत ती गोष्ट सीमित नाहीये. आता याच्यातनं मानसिक आरोग्याविषयक प्रश्न कसे निर्माण होतात तर खरं तर हा पेंडेमिक आल्यानंतर हा संसर्ग आल्यानंतर आपण हा संसर्ग किती समजून घेतला, हा रोखण्यासाठी काय प्रयत्न केले, हा पसरू नये म्हणून काय जबाबदारी घेतली आणि ज्या लोकांनी हे सगळं केलं नाही त्यांनी सुद्धा इतर लोकांचे मानसिक आरोग्याविषयक प्रश्न होते ते प्रश्न कुठेतरी त्याच्यात त्यांनी भर घातलेली आहे. आपल्याला ज्या लोक दिसतात मास्क घातलेले नाहीये, गर्दी करतायत, बाहेर फिरतायत, त्याला अनेक सेन्सिटिव्ह लोक असे असतात की ज्यांना भीती वाटते, ज्यांना काळजी वाटायला लागते आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की ज्या ज्याला महासाथीचा आजार येतो किंवा पॅन्डेमिक येतं त्या त्याला त्याला मानसिक बाजू सुद्धा असते. अगदी 24 मार्च 2020 पासून ज्या दिवशी माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला त्या दिवसापासून आपण अनेक भावना एक्सपिरियन्स करतोय. त्यात भीती ही भावना ही अगदी प्राधान्यक्रमाने आणि भीती ही भावना बरेचदा ही मृत्यू केंद्रित आहे. म्हणजे पहिली संसर्गाची लाट जर तुम्ही पाहिली तर त्याला आपल्याला असं वाटत होतं की मला संसर्ग होईल का, मला संसर्ग झाल्यानंतर दवाखान्यात परत येईन का, किंवा मी परत आल्यानंतर आमच्या कुटुंबात सामाजिक बहिष्कार लोक टाकतील का, सुद्धा सामाजिक बहिष्काराची किनार आपल्याला या संसर्ग काळात अगदी आज सुद्धा दिसते. दुसऱ्या लाटेत ज्याला कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत होती त्याला आपल्याला भीती वाटायची की अरे माझ्या एकटीला काही झालं तरी हरकत नाही, पण सगळं कुटुंब बाधित झालंय, 2-4 जण आयसीयू मध्ये आहेत, 2-4 जण घरी आहेत, एखादा सिरियस होतोय, 2-3 जण काही कुटुंबांमध्ये 2-3 जण जाणं अशा याच्यात ना ही मृत्यू केंद्रित भीती जी होती त्याला धरून काळजी चिंता हे सुद्धा तिथे वाढत होती. एकूणच काय होतं तर लोकांच्या मनावर प्रचंड ताण या सगळ्या येतच नाही होता. ज्या ज्याला एखादी आपत्ती येते मग ती मानव निर्मित असो किंवा ती नैसर्गिक असो त्या आपत्तीमुळे जो एक क्षणात जो आपला दिनक्रम बदलत असतो किंवा क्षणात काहीतरी बदलत असतं आणि याची आपल्याला सवय नसते म्हणजे स्पेशली सरप्राइजेस किंवा धक्के हे आपल्याला सहन होत नाही, आपलं एक रुटीन नॉर्मल आयुष्य चालू असतं आणि ज्याला असा ऍक्सिडेंट होतो किंवा अशी आपत्ती येते त्याला याचा ताण प्रचंड आपल्या मेंदूवर येत असतो आणि मेंदूवर हा अचानक आलेला ताण किंवा अचानक बसलेला धक्का हा अनेक वेळेला आपल्याला सहन करता येत नाही आणि याच्यातनं सुद्धा लोकांच्या मनावर खूप मोठ्या प्रमाणात ताण येतो. मेंदू हा ताण काही सहन करू शकत नाही आणि याच्यातनं सुद्धा अस्थिरता किंवा अस्वस्थता लोकांमध्ये दिसायला लागत असते. आता ताण जो आहे तो आम्ही असं म्हणतो की ताण थोडाफार नक्की असावा, कारण थोडाफार जर ताण असेल तरच आपण उठून काहीतरी करू, पण अजिबातच ताण नसेल तर आपण कशाचीच फिकीर करणार नाही आणि आपल्याला कशाचंच गांभीर्य राहणार नाही. मात्र हा ताण जर पराकोटीचा असेल, अतिरेकी असेल, तर मात्र या ताणावर काम करणं खूप गरजेचं असतं, याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. आपल्या ज्या भावना असतात त्या भावना अत्यंत नॅचरल असतात, त्या भावना कधी आपण थांबवू शकत नाही. म्हणजे आपल्याला दुःख झालंय, आनंद झालाय, भीती वाटलीये हे आपण थांबवू शकत नाही, मात्र याचं व्यवस्थापन करायला आपण शिकणं गरजेचं आहे आणि एस्पेशली या पॅन्डेमिक काळात आपण या ताणाचं जर व्यवस्थापन केलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने या पॅन्डेमिक कडे बघू शकतो किंवा पॅन्डेमिक पासून स्वतःला आपण वाचवू शकतो, आपल्या कुटुंबाला सुद्धा आपण वाचवू शकतो. आता ज्याला आपल्या मनावर ताण येतो मी थोडस सांगते की ताण येतो म्हणजे काय होतं तर आपण अस्वस्थ होतो. आता अस्वस्थ होतो म्हणजे काय तर याची एक छोटीशी तुम्हाला अगदी लेमॅन लँग्वेज मध्ये डेफिनेशन सांगते की मी ज्याला अस्वस्थ होते त्याला मला सगळ्यात आवडीची गोष्ट जरी दिली तरी ती मला नकोशी वाटते.
म्हणजे मी उदाहरण सांगते तुम्हाला की मला समजा राजेश खन्नाचे सिनेमे खूप पाहायला आवडतात. अगदी माझं काम असलं तरी मी काम करत करत ते सिनेमा बघत असते, कारण मला तो हिरो खूप आवडतो किंवा त्याचे सिनेमे खूप आवडतात. मात्र एखाद दिवशी असं होतं की टीव्हीवर बॅक टू बॅक राजेश खन्नाचे सगळे पिक्चर दिवसभर लागलेले असतात, पण तरी माझी इच्छा नसते. म्हणजे घरातले सुद्धा मला असं म्हणतात की आज तू काम नाही केलंस तरी हरकत नाही, आम्ही मॅनेज करू, तू सगळे सिनेमे पाहा, तुला पाहायचे ते. पण मला तो समोर राजेश खन्नाचा त्या दिवशी नकोसा वाटायला लागतो. म्हणजे सगळ्यात प्रिय गोष्ट सुद्धा ज्या दिवशी आपल्याला नको वाटते त्या दिवशी आपण अस्वस्थ आहोत हे आपण समजून घ्यायला हरकत नाही. दुसरी एक परिभाषा या निमित्ताने परत मी एकदा सांगते की आपल्याकडे WHO मानसिक आरोग्य याला धरून एक छान परिभाषा दिलेली आहे. ती सिंपल परिभाषा आहे जी आपण पॅन्डेमिक काळातच नाही पण एकूणच प्रत्येक म्हणजे अनेकदा आपल्या आयुष्यात ती आपण तपासून पाहणं गरजेचं आहे की आपलं मानसिक आरोग्य चांगलं आहे की नाही. आता WHO काय म्हणतो की जी व्यक्ती शांत आहे, जी व्यक्ती समाधानी आहे, जी व्यक्ती उत्साही आहे, त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य चांगलं आहे. आता आपण सगळ्यांनी जे जे आज या प्रशिक्षणात बसलेले आहेत त्यांनी हे थोडंसं तपासून बघावं की मागच्या 14-15 महिन्यांमध्ये असे किती दिवस होते की ज्या दिवशी आपण शांत होतो, समाधानी होतो, उत्साही होतो, किंवा मी आता जे अस्वस्थतेबद्दल बोलले तर हे सुद्धा आपण तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. मुळात ज्याला आपल्याला ताण येतो त्याला खूपदा आपण आपल्या मित्रांना किंवा ऑफिसमध्ये किंवा घरातही आपण सांगतो की आज मला खूप ताण आलेला आहे मनावर किंवा मला खूप अस्वस्थ वाटतंय. तर या ताणाचे सिम्पटम्स काय असतात, साइन्स काय असतात? तर ज्या व्यक्तीला प्रचंड ताण असतो त्याची सगळ्यात पहिला जर इम्पॅक्ट कशावर होत असेल तर त्या माणसाची जी झोप असते त्या झोपेवर होतो. त्या माणसाची साऊंड स्लीप नसते किंवा तो माणूस पुरेशी त्याची झोप होत नाही, झोप लागतच नाही, झोप लागली तरी खडतन तो झोपेत उठतो, किंवा त्याची भूक मंदावलेली असते. म्हणजे अगदी पूर्वी व्यवस्थित जेवणारा माणूस आता त्यांनी लंच नाही घेतलं तरी चालतं त्याला, डिनर स्किप केलं तरी चालतं त्याला, किंवा जेव्हा पानावर बसलं तरी जेवायची त्याला इच्छा होत नाही, तर हे सिम्पटम्स आहेत. किंवा कॉन्सन्ट्रेशन लेवल जी असते, एकाग्रता जी असते, ती एकाग्रता सुद्धा इथं थोडीशी त्याच्यावर परिणाम होताना, थोडीशी नाही बऱ्यापैकी परिणाम होताना आपल्याला दिसतो की त्या माणसाच्या कामात लक्ष नसतं, कामात चुका होत असतात, काम समजत नाही त्या माणसाला. तर अशा पद्धतीने हे इम्पॅक्ट आपल्याला दिसत असतात. आणि हा ताण जो आहे हा सुद्धा आपण मेजर करणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या स्वतः. आपण बोलत होतो तणावाबद्दल आणि तणाव ज्याला वाढतो त्याला आतापर्यंत जे ऐकलं आपण त्यात आपण असं पाहिलं की आपल्या आहारावर परिणाम होतो, आपल्या झोपेवर परिणाम होतो, आणि हा जो परिणाम आहे हा आपल्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपली झोप डिस्टर्ब होते किंवा आपल्याला आपला आहार जो आहे तो आपण नेहमीसारखा घेत नाहीये हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. ज्या लोकांना ताण येतो त्या लोकांनी बेसिकली हा ताण का येतोय, कधी येतोय, कशामुळे येतोय, तर हे सुद्धा तपासणं खूप गरजेचं आहे. खूपदा असं होतं की हा ताण जो असतो हा ताण कोणीतरी काहीतरी बोलत असतं नेगेटिव्ह, किंवा आपण टीव्हीवर सारख्या त्या स्टॅटिस्टिकल बघत असतो की किती गेले, किती ऍडमिट आहेत, किंवा कुठेतरी ऑक्सिजन लीक झालं आणि तिथं होरपळून लोक गेले. तर हे असं बघून सुद्धा जर आपल्याला ताण येत असेल तर आपण या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं असतं. किंवा खूपदा आपला मीडिया डाएट जो आहे याच्यावर सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे की मी सारखं ABP माझ्यावर एकदा बघते, लोकमतवर एकदा बघते, इकडे बघते, तिकडे बघते, एकदा इंग्लिश न्यूजला जाऊन बघते, तर हे आपण करू नये जर आपल्याला अशा प्रकारचा त्रास होत असेल. काही वेळेला हा त्रास आपल्याला काही लोकांमुळे सुद्धा होतो की आपले शेजारी असतील, ऑफिसमधले असतील, किंवा आपल्या नात्यात असेल, किंवा आपल्या घरात असेल, आपला नवरा असेल, आपली बायको असेल, आपली मुलं असतील, तर हे सुद्धा जर असं नेगेटिव्ह पद्धतीने जर मांडत असतील वारंवार तर आपण त्यांना सुद्धा हे सांगणं गरजेचं आहे की इतकं नेगेटिव्ह बोलायचं काही कारण नाहीये. सगळ्यांनाच कळतंय की दिस इज पॅन्डेमिक अँड समथिंग सिरियस इज गोइंग आउटसाइड, तर याच्यावर सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. आता थोडस मी नेगेटिव्ह बोलण्याबद्दल बोलले तर थोडंसं स्वसंवादाबद्दल इथं मी पटकन बोलते आणि पुढे जाते. आपला जो स्वसंवाद असतो तो अत्यंत पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की जे लोकांचा स्वसंवाद पॉझिटिव्ह असतो, सेल्फ टॉक, ते लोक आयुष्यातले मोठी मोठी आव्हानं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डील करतात, किंवा मोठ्यातलं मोठं नुकसान सुद्धा ते लोक खूप चांगल्या पद्धतीने डील करून आयुष्याकडे परत एकदा ते पॉझिटिव्हली बघायला सुरुवात करतात. आता एक लक्षात घ्या की आपल्या कोणाचंही आयुष्य हे बेड ऑफ रोजेस कधीच नसतं, किंवा माझं आयुष्य खूप चांगलं आहे आणि तुमचं आयुष्य खूप वाईट आहे असं काही नसतं. प्रत्येक जणाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतात, किंवा आम्ही नेहमी सांगत असतो की अडथळे आणि आव्हानं याच्याशिवाय आयुष्य कोणाचंही पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात आव्हानं येणार आहेत, आपल्या आयुष्यात अडथळे येणार आहेत, याची आपण पूर्वतयारी थोडीशी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्यातला काटकपणा आपण वाढवणं गरजेचं आहे, ज्याला आम्ही रिझिलियन्स म्हणतो. एक लक्षात घ्या, म्हणजे एक छोटंसं परत उदाहरण देते मी
की 2-3 वर्षापूर्वी आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा सॉरी सांगली कोल्हापूर या भागात प्रचंड पूर आला होता आणि या पुरात अनेक गावं वाहून गेली, म्हणजे घरातली पिन सुद्धा वाहून गेली त्या सगळ्या ह्याच्यात. आणि या सगळ्याच्यातनं लोकांना प्रचंड ताण आला होता, प्रचंड त्यांच्या मेंदूवर प्रेशर आलं, अनेक लोक घाबरलेली होती, अनेक लोकांना चिंता होती. पण याच्यातली जी रिझिलियंट मंडळी होती किंवा काटक लोक होती, त्यांनी पूर ओसरल्यानंतर त्यांनी हे सगळं झटकून टाकलं आणि ते असं म्हणले ठीक आहे पूर आला ना फाईन, सगळं वाहून गेलं ना फाईन, आता मी परत एकदा काडी काडी गोळा करून माझा संसार उभा करणार आहे. तर अशा पद्धतीची ही लोक असतात जी आउट ऑफ द बॉक्स विचार करतात की ठीक आहे माझं आता सगळं नुकसान झालं ना, मी काहीतरी वेगळा विचार करून माझा प्रपंच सुरू करीन. तर आपण सुद्धा आपल्यातली काटकता वाढवणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी थोडंसं रिलॅक्स राहणं. आता या पॅन्डेमिक मध्ये ज्याला आमच्याकडे काउन्सिलिंगला अनेक लोक येतात त्याला खूपदा असं लक्षात येतं की कारण नसताना ते खूप पॅनिक झालेले असतात आणि मग त्यांना आपल्याला हे सांगावं लागतं की अरे पॅन्डेमिक काय फक्त तुझ्या घरात आलाय का, अख्खं जग हे पॅन्डेमिकमुळे इफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे बी रिलॅक्स, जगाचं जे होणार ते आपलं होणार आहे. किंवा 10वीचे आता रिझल्ट लागलेले नाहीयेत त्यामुळे 10वीची मुलं खूप काउन्सिलिंगला येतात आणि ते असं म्हणतात मग मॅम आम्हाला रिझल्टचं काय होईल, मला तर 80% मिळणार होते चुकून मला 60% मिळाल्याचं मी काय करू, किंवा ज्यांना काही कॉम्पिटेटिव्ह प्रोफेशन मध्ये पुढे जायचंय त्यांचे वेगळे प्रश्न असतात. पण मग या मुलांना हे समजावं लागतं की अरे 10वीला तू एकटी नाहीयेस, 10वीला लाखो मुलं बसलेली आहेत भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे डोंट वरी, सगळ्यांचं जे होईल तुझं होणार आहे, सो यू नीड नॉट वरी अँड मेक अ पॅनिक सिच्युएशन. तर अशा गोष्टींनी अशा ह्याच्याने आपला रिझिलियन्स वाढवणं गरजेचं आहे. मी परत एकदा थोडंसं सेल्फ टॉक बद्दल सांगते. आपला जर सेल्फ टॉक नेगेटिव्ह असेल, म्हणजे मी एक थोडंसं उदाहरण तुम्हाला सांगते की मी आता बोलताना जर तुम्हाला असं म्हणलं की काही नाही हो आता तिसरा स्ट्रेन येणार आहे बरं का, आणि आता तर मात्र जे उरलेत ना ते सगळे जाणार बरं का नक्की, किंवा मी जर असं म्हणलं तुम्हाला की नाही नाही आता ना ज्यांनी 2 वॅक्सिनेशन 2 शॉट झालेले आहेत ते फक्त जगणार आहेत बाकी सगळे मरणार आहेत किंवा बाकी सगळे इन्फेक्ट होणार आहेत आणि मग त्या तिसऱ्या स्ट्रेनमध्ये काय अमक होणार आहे ढमकं होणार आहे, काही या जगात खरं नाहीये, काही कमवण्याचा अर्थ नाहीये, काही या कुटुंबाचा अर्थ नाहीये. मी हे एवढं बोलल्यानंतर एक लक्षात घ्या की मी जे बोलले हे फक्त 25% बोलले जे किती नेगेटिव्ह आहे. म्हणजे तुमच्यापैकी आकड्यांना सुद्धा असं वाटलं असेल की ठीक आहे आम्हाला माहिती आहे पॅन्डेमिक इज बॅड आहे काय परत परत तेच ते सांगतायत, पण याच्या पलीकडे 75% माझ्या मनात तो विचार चालू आहे. म्हणजे ज्याला आपल्याला एखादी व्यक्ती नेगेटिव्ह भेटते त्याला आपण त्या व्यक्तीवर काम करणं, त्या व्यक्तीला डायरेक्शन देणं किंवा त्या व्यक्तीला हे सांगणं की बाई तुझा जो स्वसंवाद आहे तो अत्यंत नेगेटिव्ह आहे. आणि मी जर सगळ्याकडेच नेगेटिव्हली बघत असेल तर मी माझ्या आरोग्याकडे पण नेगेटिव्हली बघते, माझ्या कुटुंबाकडे पण नेगेटिव्हली बघते, माझे विचार सगळे नेगेटिव्ह आहेत. म्हणून आम्ही स्वसंवाद पॉझिटिव्ह करा हे आम्ही सांगत असतो. किंवा जी लोक ऍडमिट होतात दवाखान्यामध्ये, समजा एखादा पॉझिटिव्ह माणूस ऍडमिट झाला तर त्याचे विचार असे असतात की ठीक आहे मी दवाखान्यात आहे, 2-2 डॉक्टर मला बघून जात आहेत, नर्स माझं सारखं मॉनिटरिंग करतीये, किंवा माझ्या आसपासचे पेशंट पण माझ्याशी चांगलं बोलतायत, मला लवकर घरी जायचंय, मला बायकोला भेटायचंय, मला मुलांना भेटायचंय. म्हणजे या माणसाचं जे म्हणणं जे विचार आहेत ते अत्यंत पॉझिटिव्ह आहेत आणि ही लोक त्या मनाने दे हॅव अ स्पीडी रिकव्हरी, म्हणजे दे हॅव त्या मनाने दे हॅव लेसर कॉम्प्लिकेशन कम्पेअर्ड टू मेंटल हेल्थ, म्हणजे मेंटल हेल्थला जर आपण विचार केला तर. तर अशा दृष्टीने निदान पॅन्डेमिक्समध्ये, निदान क्राइसिसमध्ये, निदान आपत्तीमध्ये आपण पॉझिटिव्हली विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्यापैकी ऐकणारे किंवा जे कार्यकर्ते उद्या काम करणारे ग्राउंडवर जाऊन आपल्याला जर अशी नेगेटिव्ह लोक भेटली तर आपण त्या माणसाला समोर बसवून त्याला हे समजवणं खूप गरजेचं आहे की बाबा तू पॉझिटिव्ह विचार कर, जगाचं नुकसान होणारच आहे पॅन्डेमिक मध्ये, असं कोणी नाही की ज्याला जो विक्टिम नाही या सगळ्याचा, म्हणजे पार्शल विक्टिम तरी आपण आहोतच सगळेजण. तर अशा दृष्टीने आपण समजवणं खूप गरजेचं आहे. आपण सगळेजण प्रतिकार शक्तीबद्दल बोलतोय आणि ही प्रतिकार शक्ती ज्याला आपण म्हणतो त्याला ती बरेचदा शारीरिक असं संदर्भात आपण बोलतो की मगाशी सुद्धा ज्या डॉक्टर बोलत होत्या त्यांनी सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन सीच्या अनुषंगाने सांगितलं, प्रोटीन्सच्या अनुषंगाने सांगितलं, आहाराबद्दल सांगितलं, झोपेबद्दल सांगितलं. तर आपली फिजिकल प्रतिकार शक्तीबद्दल आपण मेंटल प्रतिकार शक्तीवर सुद्धा काम करणं या काळात खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी एक उदाहरण खूप छान दिलं की त्या असं म्हणल्या की जे लोक घाबरत नाहीत किंवा भीती वाढवत नाहीत ते लोक दे गिव्ह बेटर रिस्पॉन्स टू द मेडिकल ट्रीटमेंट. म्हणजे तुम्ही नुसतं इंजेक्शनवर इंजेक्शन घेतली आणि मनात प्रचंड भीती ठेवली तर इट विल नॉट वर्क. आता मी थोडंसं भीती या इमोशन बद्दल सांगते तुम्हाला की भीती ही जी इमोशन आहे ही अत्यंत प्रिमेटिव्ह आहे, अत्यंत पॉवरफुल इमोशन आहे आणि ही आपण सगळं एक्सपिरियन्स करतो. म्हणजे लहान वयात आपल्याला पालीची भीती वाटत असेल, या वयात बहुतेक आपल्याला अजून कुठल्या वेगळ्या गोष्टीची भीती वाटत असेल, पण ही भीती जेव्हा पराकोटीची होते, अतिरेकी होते, तेव्हा त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. आपल्याला भस्कन जर एखाद्या गोष्टीची भीती वाटली
तर आपल्याला काय होतं, घाम येतो, डोळ्यासमोर अंधेरी येते, आपले हार्टबीट्स वाढायला लागतात, किंवा काहीला काही लोक बेशुद्ध पडतात, म्हणजे असे प्रकार आपण पाहतो. मात्र याच्यातला सगळ्यात शेवटचा जो भयानक प्रकार जो होऊ शकतो तो म्हणजे आपला ब्लड फ्लो जो असतो तो ब्लड फ्लो हृदयाकडे न जाता या भीतीमुळे ऑपोजिट डायरेक्शनला जाऊ शकतो. आणि हे झाल्यानंतर काय होईल माणसाचं, तर हा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच जे लोक खूप सिरियस असतात किंवा ज्यांना भीती खूप असते, या लोकांना आम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेताना, हॉस्पिटलाइज होताना त्यांची भीती कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कारण हा संसर्ग जो आहे तो तुमच्या श्वसनावरच अटॅक करतोय. तुम्ही भीती वाढवून तुम्ही त्या संसर्गाला मदत करताय की चला आपण दोघं हातात हात घालून या माणसाला काहीतरी त्रास देऊ आता. तर ही भीती या निमित्ताने कमी होणं खूप गरजेचं आहे. आपण ज्याला प्रतिकार शक्ती म्हणतोय त्याला आपण आहार, झोप, आपलं एक्सरसाइज हे सुद्धा खूप रेग्युलर करणं गरजेचं आहे. आता ही एक्सरसाइज जी आहे ही परत फिजिकल एक्सरसाइज तर आहेत, आपण करतोच, कोणी सायकलिंग करतंय, जॉगिंग करतंय, पोहायला जाताय, पण तुम्ही थोडंसं श्वासांचा एक्सरसाइज आणि मनाचा एक्सरसाइज सुद्धा खूप गरजेचा आहे. श्वासांचा एक्सरसाइज मी परत त्याच्यावर बोलत नाही कारण मगाशी मॅडमनी खूप चांगलं सांगितलंय, पण मला असं वाटतं की मनाचा एक्सरसाइज म्हणजे मेडिटेशन. आपला जो मेंदू असतो या मेंदूला आपण सतत कामं सांगत बसलो, सतत डायरेक्शन देत बसलो तर तो बिचारा दमून जातो आणि गोंधळून जातो. त्यामुळे दिवसात काही मिनिटं काही तास आपण थोडासा मेंदूला आराम देणं, मेंदूला शांत करण्यासाठी स्पेस देणं, याला आपण मेडिटेशन असं म्हणू. खूप लोक असं म्हणतात की ताई एवढ्या धावत्या याच्यात कधी आम्ही 2 मिनिटं खाली बसलो नाही, पण यू हॅव टू प्रॅक्टिस. म्हणजे हे आपण प्रॅक्टिस केली तर मी अनेक लोक पाहिलेत की ते 1-1 तास सुद्धा मेडिटेशन छान करू शकतात, जे आम्हाला प्रथम सांगतात की मी 2 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही. तर या ज्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत या आपण जर केल्या तर आपली प्रतिकार शक्ती याच्यातनं वाढत असते. याच्यातला म्हणजे झोप आहे, आहार आहे, व्यायाम आहे, त्याच्यानंतर आपल्याला काही व्हायरल इन्फेक्शन असतील किंवा काही छोटी छोटी दुखणी सारखी असतात बघा कोणाला, तर ह्याच्यावर सुद्धा आपण इमिजिएटली डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेणं आणि त्यातनं बरं होणं खूप गरजेचं असतं. स्पेशली ज्या लोकांना शुगर असते त्या लोकांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो आणि मग ते लोक दे आर ऑलरेडी सो फेडअप त्या औषधं घेऊन आणि ते सगळ्या टेस्ट करून ते असं म्हणतात नाही नाही आता मधुमेहाबरोबर जगायचंय तर व्हायरल इन्फेक्शन बरोबर सुद्धा जगायला सुरुवात करू. पण असं नाहीये, याच्यात तर तुमच्या प्रतिकार शक्तीवर नेगेटिव्ह इम्पॅक्ट त्याचा होत असतो. त्यामुळे एक तर होऊ नयेत इन्फेक्शन आणि झालं तर इमिजिएटली आपण डॉक्टरांना ते रिपोर्ट करून त्याच्यावर काम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्यातला शेवटचा भाग आहे तो म्हणजे तुमचा मेंटल वेलनेस, की तुम्ही किती रिझिलियंट आहात, म्हणजे काटकता किती आहे, किंवा तुम्ही तुमच्या स्वभावात किती लवचिकता आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे, तुमची ऍडजस्टमेंट लेवल किती चांगली आहे. म्हणजे काही लोक मी असे पाहत असते की त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये आपण सगळ्या सोयी दिल्या तरी ते असं म्हणतात की नाही पंखा डोक्यावरच नाहीये माझ्या त्यामुळे त्रास होतोय. अरे आता इथं जीव जायची वेळ आली आहे किंवा इतका मोठा गहन प्रश्न आहे किंवा अनेक लोक थांबले वेटिंगला क्वारंटाईन सेंटर हवंय म्हणून, बरं फक्त 14 दिवस राहायचं तिथं, तिथं काय आयुष्य काढायचं नाही तुम्हाला. पण याचं म्हणजे हे सांगण्याचं कारण असं आहे की हे ऍडजस्टमेंट लेवल जरी तुमची जर कमी असेल तर तुम्हाला याच्यातनं त्रास होण्याची शक्यता असते. कारण यू कॅनॉट ऍडजस्ट एनिवेअर. तुम्हाला इंद्राची खुर्ची बसायला दिली तरी तुम्ही म्हणाल याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आता आकारच चांगला नाहीये. तर यू हॅव टू वर्क ऑन द स्वभावातली फ्लेक्सिबिलिटी, तुमची ऍडजस्टमेंट लेवल कशी आहे, आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे एक्सेप्टन्स. ज्या लोकांना ताण येतो त्यांनी हे नक्की तपासावं की ते एक्सेप्ट करत नाहीत गोष्टी. म्हणजे उदाहरण घ्या की समजा उद्या मला सिम्टम्स दिसायला लागले तर मी असं म्हणाल नको की छे मला होणारच नाही, मी इतकं देवाचं करते मला कसं, किंवा मी इतकं प्रोटेक्टेड राहते मला कसं काय कोरोना होऊ शकतो, किंवा मी मध्ये पत्रिका पाहिली मला बिलकुल मृत्यू योग नाहीये. अरे करोना झाल्यावर मृत्यू योग येईलच असं कोणी सांगितलंय तुम्हाला, तुम्ही जाऊन बरे होऊन परत याल. म्हणजे फर्स्ट थिंग इज एस्पेशली इन दिस पॅन्डेमिक तुम्हाला जर काही सिम्टम्स असतील तर तुम्ही ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की ठीक आहे हा करोना असू शकतो आणि मला हे असू शकतो समजून टेस्ट करणं असेल तर मला डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं आणि 14 दिवसांनी बरं होऊन घरी येणं हे माझं काम आहे. तर या करोना सीझनमध्ये केसेस वाढण्याचं कारण काय आहे प्रामुख्याने, तर आपण एक्सेप्टच करत नाहीये. म्हणजे अनेक लोक बाहेर बिंदास फिरतात, खोकतात, काय मास्क वापरत नाहीत, काय नाही, हे सगळं एक्सेप्टन्स प्रॉब्लेम यांचा. म्हणजे ही आणि इतर आपल्या सामान्य आयुष्यात सुद्धा की समजा माझी नोकरी गेली तर आय हॅव टू एक्सेप्ट इट, माझी नोकरी गेली, म्हणजे त्याच्यात दुःख करणं, मग बॉसच वाईट होता, यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, फॉरगेट. नोकरी गेली, कशातनं गेली हे मी शिकावं, का गेली हे मी शिकावं आणि दुसरी नोकरी शोधायचा प्रयत्न करावा. म्हणजे आपली ऍडजस्टमेंट लेवल, आपल्या विचारांमधली स्वभावांमधली फ्लेक्सिबिलिटी, हे आपण जर थोडंसं याच्यावर काम केलं या निमित्ताने, याच्यापूर्वी नसेल केलं तर इथून पुढे आपण जर केलं तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मानसिक आरोग्य मिळू शकतं. आपला स्वसंवाद आपण पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे.
इट रिअली रिअली मेक्स अ बिग डिफरन्स तुमचा स्वसंवाद कसा आहे याच्यावर. आणि या सगळ्या गोष्टी, या पाच गोष्टी तुम्ही जर मेंटेन केल्या तर तुमची प्रतिकार शक्ती जी आहे ती एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असते. या पॅन्डेमिकमध्ये प्रतिकार शक्ती हा शब्द पहिल्यांदा आपण ऐकला आणि त्याच्यावर काम करायला लागलो सिरियसली. आणि खूपदा लोकांना असं वाटलं की चला आज मी लिंबू खाल्लं, संत्र खाल्लं, आमकं खाल्लं की झाडली वाढली प्रतिकार शक्ती. तर असं नसतं. आता समजा माझं वय 54 आहे, मी 54 वर्ष माझ्या शरीराबरोबर काय केलंय याला धरून ती प्रतिकार शक्ती असते. त्यामुळे तुम्ही जर याच्यावर काम केलं नसेल, किंवा कार्यकर्ते म्हणून आपण लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की आतापर्यंत नसेल केलं तर हरकत नाही, इथून पुढे करा. किंवा जे कार्यकर्ते संकर्ष मुलांमध्ये काम करतात त्यांनी तर स्पेसिफिकली या प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या अनुषंगाने आयांना मुलांना हे आपण समजावून सांगणं गरजेचं आहे. याचबरोबर सगळ्यात महत्वाचा भाग जो आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे एखादी व्यक्ती जर तुम्हाला म्हणली की मला ताण येतोय, तर आपण त्या व्यक्तीला हे शिकवणं गरजेचं असतं. म्हणजे मेंटल हेल्थ लिटरसी सुद्धा खूप महत्वाची आहे. तर आपण त्या माणसाला हे विचारावं की तुला ताण जो येतो या ताणाचं ड्युरेशन किती आहे, या ताणाचं इंटेन्सिटी किती आहे, किंवा याची फ्रिक्वेन्सी किती आहे. एखादी व्यक्ती जर असं म्हणली की ताई मला आठवड्यातनं 4 वेळा सकाळी उठवत नाही, किंवा उठलं की असं वाटतं निराश वाटतं या जगात काही नाहीये, किंवा मला काही करायची इच्छा नाहीये, तर डेफिनेटली दॅट पर्सन नीड्स टू मीट अ एक्सपर्ट. हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, ड्युरेशन ताणाची जर आपण लोकांना शिकवली हे समजून घेण्यासाठी, तर याच्यातनं सुद्धा त्या लोकांच्याही लक्ष येतं की अरे हे आपण कोणाला तरी सांगणं गरजेचं आहे, हे आपण आपल्या आपल्या अंगावर काढायचं कारण नाहीये. हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आपण ज्यांच्या बरोबर काम करतोय किंवा ज्यांना आपल्याला सांगायच्या त्या गोष्टी, हे आपण करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना ताण येतो त्या लोकांनी ज्या क्षणाला, म्हणजे ज्या ज्या वेळेला ताण येतो, त्या समजा मला असं वाटतं की मला सकाळी उठल्याबरोबर खूप मनावर प्रेशर आहे, स्ट्रेस आहे आणि काहीच इच्छा नसते, तर मी थोडंसं माझी झोपण्याची जागा बदलावी, किंवा उठल्याबरोबर मी थोडंसं देवाला नमस्कार करावा, किंवा थोडंसं बागेत फिरून यावं, किंवा थोडासा सूर्योदय पाहण्याचा प्रयत्न करावा, किंवा रेडिओ लावावा, रेडिओवर सकाळी भजनं भिजनं लागलेली असतात, किंवा एखादं सुविचाराचं पुस्तक ठेवावं. म्हणजे जसं मी माझ्या ताणाची फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, ड्युरेशन चेक करते, तसंच मला ताण कधी येतो हे सुद्धा आपण आपल्या क्लायंटला चेक करायला शिकवणं गरजेचं असतं. म्हणजे काही स्त्रिया तुम्हाला सांगतात बरोबर की नाही ताई संध्याकाळी 4 ते 5 ना नको वाटतं हे आयुष्य, खूप ताणाचा त्रास होतो, किंवा खूप डोक्यात कलकल कलकल होते, असे काही शब्द ते लोक वापरतात. तर आपण त्यांना त्या 3 ते 4 या काळात त्यांना आपण सांगावं की एखादं भजनी मंडळ जॉईन करा, देवळात जाऊन येत जा. म्हणजे आता सध्या हे शक्य नाहीये, पण काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी तेव्हा करा, म्हणजे तुमचं मन थोडंसं त्याच्यातनं बाजूला होण्याची शक्यता आहे. एकूण काय आहे तर आपल्यावर ताण येऊ नये याच्यासाठी आपलं थोडीशी तयारी असणं खूप गरजेचं असतं संकट झेलण्याची. आणि त्याचबरोबर संकट आली तर याच्यातनं मार्ग आहे हा आपण विश्वास स्वतः ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडे एवढी मोठी काळी रात्र असते, सकाळ होतेच ना. म्हणजे आजपर्यंत मी तर कुठे ऐकलेलं नाही की सकाळ झालीच नाही. म्हणजे सकाळ ही नक्की होते, कधी ना कधीतरी नक्की होते. म्हणजे काही देशांमध्ये 6 महिन्यांनी का होईना, पण होते. पण अशा याच्याने आपण त्या लोकांना हे सांगणं गरजेचं असतं की अगं प्रत्येक संकटानंतर काहीतरी एक मार्ग असतो, किंवा प्रत्येक दुःखद घटनेनंतर काहीतरी चांगलं त्यातनं घडत असतं किंवा घडवायचं असतं, किंवा आउट ऑफ द बॉक्स विचार करायची त्या व्यक्तीनी सवय लावणं खूप गरजेचं आहे. शेवटचा एक मुद्दा मांडते आणि थांबते. आपल्यातली सजगता देखील आपण वाढवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे माइंडफुलनेस. आता सजगता म्हणजे काय, की आता मला ताई म्हणल्या की अहो तुमचं रेकॉर्ड झालेलं नाही पुढचं, तर त्यामुळे तुम्हाला आता बोलायला लागेल. आता हे मी म्हणल्यावर म्हणलं ठीक आहे, मी लगेच हेडफोन घातले, व्हिडिओ ऑन केला आणि आय स्टार्टेड. पण हेच मी म्हणलं असं नाही नाही हे कसं शक्य आहे, मी ड्रेसअपच नाहीये, माझा मेकअपच झालेला नाहीये आणि मला ती पिवळी साडी नेसायची तिथे सापडतच नाहीये. हे जर मी कुरकुर कुरकुर केली तर बसलेले पार्टिसिपंट्स वैतागतील, ते ऑर्गनायझर्स म्हणतील काय बाई आहे कुठून आणलं हिला धरून आपण, आणि मलाही समाधान नाही. म्हणजे मी जे आज तयारी बसून तयार होतो 3:30 की मला हे द्यायचंय लोकांना, ही माहिती सांगायची आहे, आय वॉन्ट मोर पीपल टू वर्क इन द एरिया ऑफ मेंटल हेल्थ, तर हे होऊ शकलं नाही. पण याच्यात काय झालं, त्या नाही म्हणल्याबरोबर म्हणलं फाईन हरकत नाही, मला जे काय आता आठवेल, माझा जो काय मूड आहे मी मांडलं ते, तुम्हाला माहिती सांगितली आणि तो क्षण मी साजरा केला. म्हणजे आहे त्या क्षणात नॉन जजमेंटली राहणं, याला आपण सजगता असं म्हणतो. आता जी मंडळी क्वारंटाईन असतात 14 दिवसासाठी, त्यांना आम्ही असं सांगत असतो की 14 दिवस तुम्हाला बंद खोलीत राहायचंय. आता हे 14 दिवस असं समजा की तुम्हाला हक्काची सुट्टी मिळाली, मग देव पूजा करा, भजनं म्हणा, धार्मिक ग्रंथ वाचा, कविता लिहा, प्रेमपत्र लिहा, मित्रांना व्हिडिओ कॉलिंग करा, म्हणजे डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. कविता लिहा किंवा सकाळी उठून तुम्ही जरा गॅलरीत येऊन सूर्योदय बघा. म्हणजे तुमच्याकडे काय उपलब्ध साधन सामग्री आहेत, काय कौशल्य आहेत,
त्याच्यात तुम्ही हे 14 दिवस शांतपणे काढा. उगाच कटकट कुरकुर इतरांना त्रास देऊ नका. किंवा सारखं डॉक्टरांना फोन करायचं, मग मी काय करू, मला झोप नाही आली, किंवा घरच्यांना फोन कर सारखं सांगायचं मला हे द्या मला ते द्या मला तुम्हाला बघायचंय. म्हणजे हे असे इरिटेट करणारे पेशंट सुद्धा खूप आम्ही पाहत होतो. आणि हे इरिटेशन का होतं तर ते सजगतेने राहत नाही, ते सजगता एक्सरसाइज करत नव्हते. तर ही सजगता जी आहे ही सजगता आपण आपल्या आयुष्यात जर ठेवली तर खूपशी संकट ही लेट गो करता येतात आपल्याला. म्हणजे त्यासाठी रडत बसायचं, काळजी करायची आणि इतरांचं डोकं खायचं हे सुद्धा तिथनं होत नाही. तर मी इथं थांबते आणि मी सेवा सहयोग ते मनापासून आभार मानते की हा विषय मांडायची मला संधी दिली. धन्यवाद स्मिता. ते खरंच खूप सेशन खूप छान चालला होता, पण काही गोष्टी वेळेअभावी जास्त आपल्याला आता डिस्कस करता येणार नाहीत. पण ही माहिती खूप महत्वाची आणि जे तुम्ही ताण ऍक्सेप्टन्स बद्दल जेवढं सांगितलं त्याबरोबरच हे पण महत्वाचं आहे की कोणाला जर ते सहन करता येत नसलं तर काउन्सेलिंग समुपदेशकाची मदत घेणं हे पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांना या माहितीचा खूप जास्त फायदा होणार आहे, कारण मानसिक आरोग्य हा कन्सेप्ट जरी नवीन नसला तरी आजकालच्या करोनाच्या याच्यात त्याची गरज खूप जास्त आहे. त्यामुळे मी विद्याताई आणि स्मिताताई दोघींचेही मनापासून आभार मानते की खूप खूप सगळ्यांना तुमचा सेशन आवडलेला असणार आहे, कारण ही काळाची गरज आहे सध्याची. त्यामुळे परत एकदा धन्यवाद मानून मी या सत्राचा समारोप करते. धन्यवाद.